येथील पोलीस मुख्यालयाच्या गेटवर नाईकांची निर्घृण हत्या झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर अवधूतवाडी पोलिसांनी मारेकऱ्यांकडून शुक्रवारी खुनाचे प्रात्यक्षिक करून घेतले. येथील पोलीस मुख्यालयात बँड पथकात असलेल्या निशांत खडसे या पोलीस नायकाचा बुधवारी रात्री 12 वाजताच्या सुमारास खून झाला. अवधूतवाडी पोलिसांनी घटनेनंतर तपास चक्र वेगाने फिरून गुरुवारी सकाळीच निवृत्त पोलीस पुत्र अभिषेक बोंडे, कुंदन मेश्राम या दोघांना ताब्यात घेतले. दुपारी न्यायालयाने दोघांनाही 19 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर पोलिसांनी खुनाचा उलगडा करण्याच्या हेतूने कसून चौकशी सुरू केली. पोलिसांनी मारेकऱ्यांना लवकरच बोलते केले. मारेकऱ्याचा मृतकाशी सर्वप्रथम शिवनाथ बारमध्ये वाद झाला. हा वाद विकोपाला जात असल्याने बारचालकांनी त्यांना बाहेर काढून दिले. त्यामुळे तिघेही जेके बारमध्ये बसले. येथेही त्यांचा वाद झाला. त्यांना भांडण करू नका असे सांगितलेही गेले. मात्र हा वाद पोलीस नायकाच्या हत्येवरच जाऊन थांबल्याचे चौकशीनंतर पुढे आले. त्यानंतर दोन्ही मारेकऱ्यांना पोलिसांनी घटनास्थळावर नेले. खुनाचे प्रात्यक्षिक त्यांच्याकडून करून घेतले. त्यांनी पोलीस नायकाला ठार मारल्यानंतर गुन्ह्यात वापरलेले हॉकी स्टिक व लोखंडी रॉड नेताजी नगरच्या नाल्यात फेकल्याचे सांगितले. त्यानुसार पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. यावेळी दोन्ही शस्त्र जप्त केले. तसेच शिवनाथ बार, जेके बार येथील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून डीव्हीआर जप्त केले. पोलिसांनी मृतकासह मारेकऱ्याच्या क्वार्टरचीही पाहणी केली. या प्रात्यक्षिकादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार, ठाणेदार मनोज केदारे, PSI नागेश खाडे, आशिष भुसारी, गजानन कोरडे आदी जण उपस्थित होते.